हुडहुडी भरवणारी थंडी असली की आठवण येते ती उबदार कपड्यांची, गोधड्यांची आणि घोंगड्याची. ग्रामीण महाराष्ट्राचा अविभाज्य घटक म्हणजे घोंगडी. गतवैभव मिळवण्याकरता धडपडणाऱ्या या घोंगडीची निर्मिती कथा. मी घोंगडी थंडीत तुम्हाला उब देते आणि पावसातही तुमचं रक्षण करते. आता माझं अस्तित्व फक्त गावांपुरतंच राहिले, पण यंदा राज्यातली थंडी वाढली आणि काही शहरांमध्येही माझी आठवण यायला लागली. त्यामुळेच पुण्यातल्याही काही तरुणांनी माझी ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. त्यामुळे धुळ्यातल्या मालपुरात 90 कुटुंब माझ्या निर्मितीत व्यस्त आहेत. पण तुमच्या आधुनिकतेची झळ अजून माझ्या निर्मितीला बसली नाही. माझी निर्मिती पारंपरिकच आहे. सातपुड्यातल्या आदिवासी पट्ट्यात आणि बागलाणमध्ये आजही मी दिमाखात मिरवतीये. कांबळा, रग आणि घोंगड्या आणि एक सोयपट्टी म्हणून हे चार वस्तू बनवतात, जीन बनवतात. आणि हे जो आहे आम्ही ठेलारीपासून माल आणतात आणि त्याच्यावर हे सगळे चरखा काम सगळे करतात, घराचे कुटुंब सगळे. माझा वापर पावसाळ्यात थंडीत होत असला तरी माझी निर्मिती सुरू होते उन्हाळ्यात. मेंढ्यांच्या अंगावरून लोकरीला काढलं जातं, स्वच्छ केलं जातं, त्याचा धागा तयार केला जातो, मग केली जाते गुंफण. आणि विशेष म्हणजे माझ्या निर्मितीत वापर होतो तो नैसर्गिक रंगांचा. एका कुटुंबात 4 ते 5 लोक काम करतात, पण त्यांच्या मेहनतीच्या मानाने काम मला हे परवडत नाही. कलर महाग आहे, चिंचोकी महाग आहे, मेहनत रोजीरोटी सुटत नाही, पण कमी जास्ती करून काही 1,800 रुपये रोजाने 4-5 लोक काम करतात. तुम्हाला सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास असेल तर मग माझ्या वापराने या त्रासांपासून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल. जीन बनवतो ज्याचं अंग पाठ कंबर दुखत, त्यांना ठराविक लोकांना ते लागतं म्हणून ते जीन पण आम्ही बनवतो. ते पण आणि त्याच्यापासून गाद्या बनवतो, उश्या तक्क्या सगळ्या वस्तू बनवतो आणि पांघरायचे ब्लँकेट पण बनवतो. पण माझं दुःख वेगळंच, माझ्या उत्पादनाचा खर्च वाढलाय, त्या तुलनेत मला तोला मोलाची किंमत मात्र मिळत नाहीये. असो, या कडाक्याच्या थंडीत तुम्हाला हवी असेल मायेची उब, तर मग एकदा तरी माझा विचार नक्कीच करा. धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.